माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देशमुखांची चौकशी केली जाणार होती, मात्र देशमुखांनी पुन्हा एकदा ईडीला पत्र पाठवलेले आहे. पत्रात लिहिले आहे की ईडीला चौकशी करायची असेल तर ती ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून करावी, त्यासाठी आपण कुठल्याही वेळी उपलब्ध आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सायंकाळी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानावर तातडीची बैठक बोलावली आहे. देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यास काय हालचाली करायची आहे याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे. ईडीने दोनदा समन्स बजावूनही अनिल देशमुख हजर होण्यास टाळाटाळ करत आहे. मंगळवारीही ईडीने त्यांना सकाळी 11 वाजता हजर होण्यास सांगितले होते, त्यावर देशमुख यांनी हजर होण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे आता ईडी काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. ईडीकडून देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते, देशमुख यांची बाजू मांडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडली, अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमके काय करायचे यावर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे, अर्थात ही बैठक ईडीच्या कारवाईवर अवलंबून राहणार असल्याचा राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितलेलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांचे पत्र मिळाले आहे, परंतु त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशी दरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.